उद्या अमावस्या आहे, ज्येष्ठ अमावस्या आहे, आणि या दिवशी महिलांनी दादांनी घरामध्ये काही गोष्टी नक्की करा. अमावस्येच्या दिवशी, उद्याची अमावस्या खरंच खूप महत्त्वाची आहे, कारण परवापासून आषाढ महिना सुरू होत आहे आणि ज्येष्ठ अमावस्या ही आपण जे काही पापं केलेले आहे कळत नकळतपणे ते त्यांची भर काढण्यासाठी, त्याच्यानंतर पितरांना ही अमावस्या समर्पित आहे. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी काही कामं मी तुम्हाला सांगते आहे, काही गोष्टी अगदी सोप्या सोप्या गोष्टी सांगते, त्या तुम्हाला करायच्याच आहे. ज्येष्ठ अमावस्येला स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे. स्नान म्हणजे नदीवर जाऊन स्नान करणे, जे तुम्हाला मला सध्या बऱ्याच लोकांना हे गोष्टी शक्य नसतात. तर मग तुम्ही या दिवशी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि आंघोळ करा. गंगाजल जिथे देवांचं सामान मिळतं ते तिथे तुम्हाला गंगाजलची बाटली नक्की मिळेल. तर पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे, तर तुम्ही घरच्या घरी पाण्यामध्ये गंगाजल टाकून या दिवशी आंघोळ करू शकता. ज्येष्ठ अमावस्या हा दिवस पितरांच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो, तर त्याच्यामुळे तुम्हाला पित्र जे अशा काही गोष्टी करायच्या आहे की जेणेकरून पित्र आपल्यावर प्रसन्न होतील, भरभरून आपल्याला आशीर्वाद देतील. दर अमावस्येलाच अर्थात ह्या गोष्टी केल्या पाहिजे, पण नाही काही जमत, सगळ्यांना नाही जमत. पण ज्या मोठ्या अमावस्या आहे, जशी की ही अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे, या दिवशी नक्की करा की जेणेकरून बाकी अमावस्यांची सुद्धा भर जी आहे मग ती काढून निघते. तर त्याच्यामुळे बघा, या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला पितरांसाठी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे. सूर्याकडे बघून ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे, अर्घ्य द्यायचं आहे. तर बघा, अर्घ्य दिल्यामुळे सुद्धा सूर्यदेवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपले पितरसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात. यानंतर बघा, या दिवशी पितरांचा तर्पण विधी करा. तर्पण विधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला देते. अगदी घरच्या घरी आपण तर्पण विधी जो आहे तो करू शकतो. यानंतर आपल्याला या दिवशी नैवेद्य म्हणून तुम्ही बघा, खिरेचा नैवेद्य, गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य जो आहे तो तुम्ही अर्पण करू शकता. यामुळे पितर जे आहे ते प्रसन्न होतात. यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्हाला या दिवशी तुम्हाला जमल्यास तुम्ही उपवास करू शकता. शरीराला झेपवत असेल नक्की तुम्ही उपवास करा. फळं, दूध, सुका मेवा या गोष्टी खाऊन तुम्ही उपवास करू शकता. हा उपवास जो आहे ज्येष्ठ अमावस्येचा, तो दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशी सुरू होते दुसऱ्या दिवशी, तर त्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता. यानंतर या अमावस्येला तुम्ही न विसरता कावळ्याला, कुत्र्याला, गाईला जमेल ते तुम्ही खायला द्या. कुत्र्यांना तुम्ही काहीतरी बिस्किट वगैरे द्या, दूध द्या. कावळ्यांसाठी तुम्ही खिडकीमध्ये काहीतरी दाणे ठेवा, धान्य ठेवा, पाणी ठेवा. गाईला तुम्ही पोळी, चारा या गोष्टी ज्या आहेत त्या खाऊ घाला. बघा, ह्या गोष्टी केल्यामुळे खरंच आपल्या आयुष्यातले बरेचसे पुढे जे संकटं लिहून ठेवलेले आहेत ना, तर ते टळून जातात. आणि मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की मी एवढं सगळं करते तरी माझ्या बाबतीत असं का घडतं. नक्की करा. यानंतर पितरांसाठी तुम्हाला दान करायचं आहे, गरजूंना दान करा. ज्यांना गरज आहे त्यांना दान करा. आता बघा, पावसाळा आहे, तर तुम्ही पावसाळ्यासाठी कोणाला छत्री द्या, ताडपत्री द्या. ज्या गोष्टी त्यांना वापर होईल ना, अशा गोष्टी तुम्ही नक्की द्या. नक्कीच त्या गोष्टी, त्या व्यक्तीने ते वस्तू वापरल्यामुळे त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद देतं मिळत असतात. अन्नदान, वस्त्रदान, चपलदान यांना तर खूप महत्त्व आहे, हे सुद्धा तुम्ही करू शकता. यानंतर उद्या ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे. बघा, तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा दिवा लावायचा आहे. अमावास्येला तर लावायचाच असतो. संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी 6:30 नंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा. हळद कुंकू अक्षता अर्पण करून दिवा लावा. तेलाचा दिवासुद्धा चालतो, तेलाचा दिवा लावा. आणि पिंपळाच्या झाडाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. यासोबतच तुम्हाला घरामध्ये दक्षिण दिशेला 4 दिवा लावायचा आहे. यामुळे पितरांचा मार्ग जो आहे तो प्रकाशित होतो आणि पितर आपल्यावर खुश होतात. तर या काही गोष्टी आहे ह्या तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येला करायच्याच आहे. यासोबत परत एकदा तुम्हाला सांगते, महिलांनो अमावस्येच्या दिवशी जाळाजळमट काढा, घरामध्ये स्वच्छता ठेवा, उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, घराबाहेर रांगोळी काढा, मुख्य दरवाजावर तुम्ही स्वस्तिक काढा. बघा, या गोष्टी केल्यामुळे काय की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडीअडचणी वगैरे येतात ना, तर ते कधीकधी आपल्या पितर आपल्यावर नाराज असल्यामुळे सुद्धा येत असतात. तर मग या काही गोष्टी केल्यानंतर पितर आपल्याला आशीर्वाद देतात, ते प्रसन्न होतात. आणि एकदा जर का पितरांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही. म्हणून महिलांनो, हे जे उपाय मी सांगितले आहे घरातले कोणीही करू शकतं. महिला, त्याच्यानंतर पुरुष, कोणी पण करू शकतं. आपल्या घराचा तुम्ही उतारा करा.
अमावास्या हा दिवस आपल्या घरातल्या वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यातल्या त्यात ही ज्येष्ठा अमावस्या आहे. या अमावस्येला खूप महत्त्व आहे. तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या घराला कोणाची नजर लागली आहे, कोणाचं काही करणी बाधा झालेली आहे, तर तुम्ही तुमच्या घराचा नारळाने 7 वेळेस श्री स्वामी समर्थ असं म्हणत मुख्य दरवाजाच्या इथे उभं राहून, बाहेर उभं राहून तुम्हाला उतारा करायचा आहे. वाहनांचा उतारा करा. बघा, अपघातामुळे बऱ्याच लोकांचे मृत्यू होतात, त्यामुळे वाहनांचा उतारा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. घरातले लहान मुलं, त्यांचा तुम्ही उतारा करा. वाईट शक्ती, वाईट गोष्टी दूर जाण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. अमावास्येच्या दिवशी उतारा केल्यामुळे नकारात्मकता निघून जाते, सकारात्मकता आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये वावरते आणि त्यामुळे घरातल्या प्रत्येकाची प्रगती होते. म्हणून महिलांनो, दादांनो, उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. न चुकता न विसरता जमतील तेवढ्या गोष्टी करा. अगदी चालू चालू करता येतील अशा या गोष्टी आहे, या नक्की तुम्ही करा, तुम्हाला अनुभव 100% येतील. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.